कर्नाटक उच्च न्यायालयाचा ऑनलाईन गेमिंगबाबत मोठा निकाल. पत्त्यांमधला रमी हा खेळ जुगार नाही, रमी हा खेळ कौशल्याचा आहे, संधीचा नाही, असं न्यायालयाने म्हटलंय. तेल कंपन्यांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा, पेट्रोलियम क्रूडवरील विंडफॉल टॅक्स रद्द. नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाचे चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर. एनएससीच्या नफ्यात 19% वाढ, प्रतिशेअर 80 रुपये लाभांश जाहीर. देशातील आघाडीची जाहिरात कंपनी क्रेयॉन्सचा आयपीओ पुढील आठवड्यात 22 ते 25 मे दरम्यान सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार. पावसाळ्यात मुंबईतील पूरस्थितीचं आव्हान टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी अधिकाधिक समन्वय साधावा, महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांचे आदेश. काँग्रेस नेते राहुल गांधी 10 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर, 31 मे रोजी अमेरिकेला जाणार. उत्तर प्रदेश भाजपचे अध्यक्ष भूपेंद्र चौधरी यांनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट. 2016 पासून अदानी समूहाची चौकशी केली नसल्याची सेबीची सर्वोच्च न्यायालयात माहिती. अदानी समूहाच्या चौकशीसाठी सेबीने मागितली 6 महिन्यांची मुदतवाढ. भारतीय क्रिकेटर रवींद्र जडेजा आणि पत्नी रिवाबा जडेजांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट. रिवाबा जडेजा गुजरातमधल्या जामनगरमधून भाजप आमदार. ममता बॅनर्जी लोकसभेसाठी काँग्रेसशी साथ देण्यास तयार, मात्र पश्चिम बंगालमध्ये तृणमूलला मदत करण्याची अट. जिथे प्रादेशिक पक्ष मजबूत आहेत तिथे भाजप लढू शकत नाही, ममता बॅनर्जींचं विधान. मोदी सरकारला 9 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाची शक्यता. नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाची तयारी जोरात सुरू. मेच्या शेवटच्या आठवड्यात पंतप्रधान मोदी करणार उद्घाटन. दुबईच्या फ्लाईटमध्ये एअर होस्टेसचा विनयभंग. दुबईहून आलेलं इंडिगो विमान अमृतसर विमानतळावर उतरताच प्रवाशाला अटक. लखनौच्या चौक परिसरातील एका इमारतीला भीषण आग, अग्निशमनकडनं आगीवर नियंत्रण, सुदैवाने जीवितहानी नाही. उत्तराखंडमधील तवाघाट लिपुलेख राष्ट्रीय महामार्गावरील गरबाधर इथे दरड कोसळली. दरड कोसळल्यानं महामार्ग बंद, दरड हटवण्याचं काम सुरू. 1 जूनपासून आयर्लंड विरुद्ध सुरू होणाऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर. जॉनी बेअरस्टो, मार्क वोर्ड, क्रिस वोक्सचं पुनरागमन. ओली पोपची उपकप्तान म्हणून निवड. सेबीने नियम बदलले. म्युच्युअल फंड गुंतवणुकीची रक्कम केवळ अल्पवयीन मुलांच्या खात्यात जाणार. हा नियम 15 जून 2023 पासून लागू होणार असल्याची सेबीची माहिती. व्हॉट्सअपवर आता लपवता येणार आपले चॅट, नवीन फीचर लॉन्च. थायलंड सार्वत्रिक निवडणुकीत विरोधकांच्या पारड्यात जनतेचा कौल. 10 वर्ष सत्तेत असणाऱ्या लष्कर धारजिणा पक्षांचा पराभव. मूव्ह फॉरवर्ड आणि फुआ थाई हे प्रमुख विरोधी पक्ष एकत्र येऊन सरकार बनवण्याची शक्यता. अमेरिकेचे राजदूत एरिक गारसेट्टी आणि शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. हवामान बदलामुळे शेतीचं होणारं नुकसान रोखण्याकरता तांत्रिक सहकार्य करा, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांची पंतप्रधान मोदींवर टीका. मोदींना बजरंग दलाची चिंता, बजरंग पुनियाची चिंता नसल्याचा आरोप. चेन्नईत लायका प्रॉडक्शनशी संबंधित 10 ठिकाणी ईडीचे छापे. रामसेतू, पोन्नियन सेल्वन, विक्रम, आगामी इंडियन 2 अशा बिग बजेट सिनेमांची निर्मिती लायकोने केली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.